विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये मॅथ्स वर हा भाग बघत आहोत. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिस सेट 1.3 पाहायचा आहे. त्यामध्ये क्वेश्चन, पुढचे क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहे. तर क्वेश्चन पाहण्यापूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारलंय बघा. यू हा दिलेला आहे आपल्याला, पी हा दिलेला आहे. तर यामध्ये दोन क्वेश्चन विचारले. क्वेश्चन फर्स्ट मध्ये तुम्हाला वेन डायग्राम काढायचे आहे आणि त्यावर यू पी अँड पी डॅश दाखवायचा आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेट, सबसेट अँड कॉम्पोनंट असं म्हटलेलं आहे. व्हेरीफाय म्हणजे हा जो घटक आहे याच्या बरोबर कसा काय आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आपण सोडवून घेत आहोत. बघा, यू आय जसं वरचे क्वेश्चन अंक आपण उत्तर घेतलेलं आहे. त्यामध्ये बघा 1 2 3 4 7 8 9 10 11 12 आणि इथं बघा अंक काय आहे, पी दिलेला आहे तसे उत्तर घ्यायचे 1 3 7 10. आता आपल्याला पी डॅश म्हणजे काय, पी मध्ये नसलेले बघा, हे पी मध्ये असलेले 1 3 7 10 हे पी मध्ये असलेले आहेत. आता यामध्ये नसलेले म्हणजे काय बघा, 2 4 8 9 11 12 बघा, 2 4 8 9 11 12. आता आपल्याला हे सेट दाखवायचे आहेत. हा पूर्ण काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे. यामध्ये आणखी एक मी सर्कल काढतोय आणि त्यामध्ये मी पी दाखवतोय आणि या साईडला इकडे पी डॅश दाखवायचं असतो. लक्षात ठेवा, पी इथं घेतो मी 1 3 7 10. एकदम आतून बाहेर जायचं, म्हणजे लक्ष देते आपलं काय करतोय. आपण पीच दाखवलेला आहे तर पी डॅश आपलं काय येणार बघा, 2 4 8 9 11 12 बघा. यामध्ये आता सगळ्यांचा विचार केला तर आपोआप यू आपलं तयार होते. बघा, यू म्हणजे सगळे घटक, पीचे पण घटक येणार आणि पी डॅशचे पण घटक येणार. त्यामध्ये झाले बघा, 5 अंक आहेत का, 1 2 6 होणार आहे, 2 4 8 9 11 12. आता दुसरा क्वेश्चन जो विचारलेला आहे त्यावरती विचार करूया. क्वेश्चन बघा, आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे बघा, यू आपण लिहून घेऊया. यू मध्ये कोणकोणते अंक आहेत बघा, 1 2 3 4 7 8 9 10 11 12 त्यांनी दिलेले तसेच अंक घेतलेले. यामध्ये जे दिले तेच घ्यायचे अंक. आता पी ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे आपल्याला, तो पण उतरून घेऊया. 1 3 7 10 तो पण घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पी डॅश काढायचा आहे. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ पी आपण म्हटलं तर चाललं यामध्ये. आता काय बघा, पी डॅश कसं काढायचं, मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं, पी डॅश काढत असताना ह्या तीन घटक आपल्याला यामध्ये येणार नाही. तर हे सोडून यामध्ये राहिलेले घटक कुठे बघा, पहिला जे आहे त्याला अनलाईन करतो, 1 3 7 10 म्हणजे हे आपल्याला घ्यायचे, पी डॅश केलेले आपण घ्यायचे नाही. तर राहिलेले कुठे बघा, 2 4 8 9 11 12 हे अंक आपल्याला घ्यायचे आहे, लक्षात घ्यायचं. त्यामध्ये परत आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, हा घटक आपल्याला शोधायचा आहे, पी डॅशचा डॅश लक्षात ठेवा. म्हणजे परत याचा आपल्याला काय करायचं आहे, पी डॅशचा डॅश याचा अर्थ पी डॅश मध्ये नसलेले. आता पी डॅश मध्ये कोणकोणते अंक नाही लक्षात ठेवा. बघा, हे मी पुसून टाकतोय. बघा, पी डॅश मध्ये कोणकोणते अंक नाही बघा, 2 आहे 4 आहे 8 आहे 9 आहे 11 आहे 12 आहे, परंतु नसलेला अंक कुठले बघा, 1 3 7 10 हे नसलेले अंक आहेत बघा, 1 3 7 10. म्हणजे पी डॅशचा डॅश याचा अर्थ पी डॅश मध्ये नसलेले अंक ह्यामध्ये उतरून घ्यायचे आहे आणि ते यू मधून फाइंड करायचे आहेत. तर आपल्याला यामध्ये 1 अँड 2 वरून आपल्याला काय फाइंड होते बघा, फ्रॉम 1 अँड 2 बघा, 1 आणि 2 वरून काय होणार आहे, फाइंड होणार आहे. देअरफोर पी डॅश डॅश इज इक्वल टू पी, म्हणजे बघा ह्याचे अंक आणि ह्याचे अंक समान झालेले आहेत, म्हणजे हे दोघे आपण समान घेतलेले आहे. ह्याचा घटक सेट हा पूर्ण समान आहे, म्हणजे समोरासमोर मी घेतलेलं आहे. तर आपल्याला क्वेश्चन 4 मध्ये सबसेट लिहायचे. सबसेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एचे आपल्याला सबसेट भरपूर येते, तर आपल्याला 3 लिहायचे आहे. 3 सबसेट आपल्याला घ्यायचे आहे, पी क्यू आर. सबसेट म्हणजे कसे पण अंक तुम्ही आहे ते अंक घेतले तरी चालतात, वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो, रिकामा पण घेऊ शकतो, किंवा 2 अंक असलेला घ्या पण त्यातलेच अंक पाहिजेत, काही वेळा 3 अंक घ्या, कुठलेही उलट तिने घेतले तरी पण चालते. ते झाले सबसेट, पण यामध्ये अंक पाहिजेत, हे सगळे अंक या घटामध्ये पाहिजेत. तर क्वेश्चन नंबर 5 अतिशय सोपा आहे, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजे पीचं एम मध्ये रिलेशन काय, एम चं फाय मध्ये रिलेशन काय, सबसेट कोण कोणाचा सबसेट आहे यामध्ये, म्हणजे इंडिया मोठा आहे एमपी पेक्षा किंवा मध्य प्रदेश पेक्षा, किंवा इंडिया लहान आहे महाराष्ट्र पेक्षा, हे आपल्याला ठरवायचं आहे.
आपल्याला मित्र ठरण्यासाठी शॉर्टकट मध्ये एक डायग्राम काढलेली बघा. इंडिया मोठा आहे, त्याच्यामध्ये एंटर येणार आहे. महाराष्ट्र ही स्टेट आहे, राज्य आहे, आणि राज्यामध्ये हे डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट स्टेट अँड कंट्री. तसंच बघा यामध्ये इंदोर हे पण एक कंट्री आहे. त्यामध्ये हे काय येणार आहे, कंट्री म्हणजे तिथले एक शहर असेल, सिटी असेल. आणि सिटी हे शहर कुठं आहे, मध्य प्रदेश मधील आहे. मध्य प्रदेश स्टेट आहे आणि इंडिया मोठा असणार आहे. यावर आपण फॅन काय करते ते बघा. पी हा घटक लहान आहे, एच मोठा आहे, म्हणजेच पी इज अ सबसेट ऑफ, पी इज अ सबसेट ऑफ एच. त्यानंतर पी इज अ सबसेट ऑफ, पी इज अ सबसेट ऑफ बी. आणि एच इज अ सबसेट ऑफ बी, एच इज सबसेट ऑफ, एच इज सबसेट ऑफ बी. नेक्स्ट आता बघा आपल्याला काय करायचं आहे. आय इज सबसेट ऑफ, आय इज सबसेट ऑफ, आय इज सबसेट ऑफ एम. एम इज सबसेट ऑफ, एम इज सबसेट ऑफ बी. अँड आय इज सबसेट ऑफ बी. बघा कसे मी बनवलेले आहेत, त्यावरून तुम्ही पण बनवायचं आहे. अतिशय सोपं आहे, म्हणजे आय हा बीचा उपसंच आहे, म्हणजे आय लहान आहे बी मोठा होतो. आय हा एमचा उपसंच आहे, म्हणजे आय लहान एम मोठा होतो. आणि एम हा बीचा उपसंच आहे असं केलेलं आहे. चेक करून घ्यायला काय अडचण असेल, काय शंका असेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. व्यवस्थित बघून घ्या, दोन तीन वेळा पहा आणि मग तुम्ही मला शंका विचारू शकता. धन्यवाद.